ग्रामपंचायत सदस्या सुरेखा पाटील यांनी गटार केली स्वच्छ निवड सदस्यपणाचा ठेंबा मिळवणाऱ्यांना चपराक बुधवार दिनांक तीन रोजी सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटाची वेळ डोणेवाडी तालुका निपाणी येथील साधकर गल्लीत गटार तुंबून त्यातील सांडपाणी रस्त्यावर वाहत होते त्यामुळे शाळेला जाणाऱ्या लहान मुलांना रस्ता ओलांडून जाणे अवघड झाले होते हे पाहून त्याच राहणाऱ्या रा, ग्रामपंचायत सदस्या सुरेखा अरविंद पाटील यांनी क्षणाचाही विचार न करता स्वतः खोरे घेऊन तुंबलेली गटार साफ करून सांड पाण्याचा निचरा केला त्यावेळी सरपंच सहित नागरिक देखील अवाक झाले स्वतः एक ग्रामपंचायत सदस्या व भाजपच्या निप्पाणी ग्रामीण महिला मोर्चा सदस्या आशा पदावर कार्यरत असून देखील असे कार्य करताना त्यांना जरा देखील कमीपणा वाटला नाही सकाळी साडे दहा ते अकरा हो उन, सफाई एउन, गटार हो सर्व विद्यार्थी सांडपाण्यातून जाऊ नयेत म्हणून एका महिला सदस्यांनी स्वतः कार्य हाती घेतले ते पाहून येथील ज्येष्ठ नागरिक महादेव घाटके यांनी देखील यात सहभाग नोंदवला काही सदस्य फक्त नावालाच असतात अशा समाजोपयोगी कामासाठीही पुढे आले तर गाव समस्या मुक्त होण्यासाठी वेळ लागणार नाही जर तुम्ही काहीतरी चांगले करत असाल तर लोक आपोआपच समर्थन करतात आज अशा लोकप्रतिनिधींची समाजाला गरज आहे लोकांनी आपल्याला फक्त पंच होऊन मिरवण्यासाठी निवडून दिलेलं नाही तर समस्या सोडवण्यासाठी निवडून दिलेलं आहे असे सुरेखा पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली